आपण अगदी वर्षभर वाट पाहत असतो ती म्हणजे उन्हाळ्याची, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारांमध्ये मस्त असे ताजे ताजे रसरशीत आंब्याची खूपच आवक असते. आणि उन्हाळा म्हटलं की घराघरांमध्ये आवर्जून केला जातो तो म्हणजे रस. तर रस आपल्या सगळ्यांनाच खूप आवडत असतो, पण बनवायला गेलं की थोडं किचकट काम वाटतं. पारंपरिक पद्धतीनं आंब्याचा रस हे पिळून काढला जायचा. हल्लीच्या दिवसांमध्ये काळ थोडा फास्ट असल्यामुळे आज आपण मिक्सरचा वापर करत आहे, त्यामुळे आज आपण झटपट असा मिक्सरला तयार होणारा रस बघणार आहोत. तर मी इथं घेतलेले आहे केशर बदाम आंबे. तर या आंब्याचा रस अतिशय चवीला चांगला असतो, आणि हे आंबे जेव्हा आपण रस बनवतो तेव्हा याचा जो रसचा कलर आहे तो मिक्सरनी जरी केला तरी खूप छान असा केशरी रंग येतो, म्हणून मी हे आंबे निवडलेले आहेत. तुम्ही कुठलाही आंबा रसासाठी वापरू शकता जो तुम्हाला आवडत असेल. तर आता आपण या आंब्यांची सालं काढून घेणार आहोत. तर सालं काढताना मी ही सालं ज्या शिलकटरनी आपण आलू शिलतो त्यांनी काढणार आहे. या पद्धतीनं सालं जर काढले तर रस जो असतो तो अजिबात काळा पडत नाही. बरेचदा आपण बघितलं असेल की आंबा आपण चेपून जेव्हा मिक्सरला रस बनवतो तेव्हा त्याचा किंचित काळपट रंग येतो, आणि थोड्या वेळानंतर जर आपण रस वर ठेवला फ्रीजच्या वर तर बराच काळा पडतो. तर या पद्धतीनं जेव्हा आपण रसासाठी आंब्याची सालं काढून घेतो आणि चाकूच्या साह्याने याची जेव्हा आपण तुकडे करतो तेव्हा याच्यावर खूप जास्त प्रेशर येत नाही आणि यामुळे रस आपला काळा पडत नाही. ह्या टीप खूप महत्त्वाच्या आहेत, छोट्या छोट्या आहेत, रेसिपी अगदी सोपी आहे. तर आता हे चाकूच्या साह्याने आपल्याला या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहे. कोळींनाही अजिबात रस राहत नाही किंवा आंब्याचा जो गर असतो तो राहत नाही, आणि आंबा आपल्याला खराब आहे की नाही हे सुद्धा या पद्धतीनं समजलं जातं. आणि चेपून जर रस केला तर बरेच वेळा आतून आंबा खराब जर असला तर सगळा आंबा खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळं आज ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर या पद्धतीनं सगळ्या आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा चाकूच्या मदतीनं, आणि गर काढल्यानंतर जे आपले मोठे मोठे तुकडे आहेत त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे असे तयार करून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरला याला फिरवतो तेव्हा रस गरम होणार नाही आणि गरम झाल्यामुळे रस काळा पडतो. तर असे बारीक तुकडे याचे करून घ्यायचे. आता याच पद्धतीनं मी सगळे आंबे इथं कट करून घेतलेले आहे. तर कट केलेले तुकडेसुद्धा छोटे करायचे, आणि छोटे केल्यानंतर आता हे आपण पूर्ण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. तर अगदी सोपी रेसिपी आहे. आता हा जो गर मी काढून घेतलेला आहे तो आता आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण रस तयार करणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण गर टाकून घ्यायचा. त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि चवीपुरती साखर ॲड करायची. आता हा आंबा गोड असल्यामुळे मी साखरेचं प्रमाण इथं कमी ठेवलेलं आहे. तर त्यानंतर आपला रस काळा पडू नये यासाठी आपण यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे टाकणार आहोत. तर सुरुवातीला अजिबात पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला असंच फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा केशरी रंगाचा आपला इथं घट्टसर असा दाटसर रस तयार झालेला आहे, आणि अजिबात एकच मिनटं फिरवल्यानंतर इतका छान असा घट्टसर दाटसर आपला रस तयार होतो. आता यामध्ये आपण पाणी किंवा मग दूध ॲड करून याचा हवं तेवढा पातळ रस तयार करू शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपल्याला रस खायचा आहे त्याच वेळेला आपण यामध्ये पाणी आणि दूध ॲड करायचं, अगोदर अजिबात करायचं नाही. त्यामुळे घट्टसर दाटसर आपल्याला जितका आवडत असेल त्या प्रमाणात आपण इथं पातळ रस तयार करून ठेवू शकतो. तर तुम्ही बघू शकता माझा पूर्ण आता लगेच रस खाण्यासाठी वापरायचा होता, त्यामुळे मी लगेच यामध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे. घट्टसर आपला अतिशय सुंदर दाटसर न काळा पडता असा छानसा रस झालेला आहे. याचा कलर टिकून राहावा म्हणून यामध्ये शक्य असल्यास थंडगारच पाणी वापरायचं, कारण नॉर्मल टेम्परेचरचं पाणी वापरल्यास रस काळा पडतो. त्यामुळं थंडगार पाणी वापरल्याने रस अजिबात मिक्सरला फिरवला तरी गरम होत नाही आणि रसाचा कलर खूप छान टिकून राहतो.
तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला एक लाईक करा व तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा। असे छान छान आणि महत्त्वपूर्ण टिप्ससोबत आम्ही व्हिडिओ शेअर करत असतो। या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगत असते आणि खूप महत्त्वाच्या आणि आवश्यक असलेल्याच लहान सहान गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत। असा दाटसर घट्टसर आपला रस इथं तयार झालेला आहे आणि ते आता एका वाटीमध्ये काढून आपण खाण्यासाठी सर्व करू शकतो। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दाटसर दूध घातलं तरी आपल्या रसाचा कलर टिकून आहे। तर आपला रस हा खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।